हॅलो एवरीवन, नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो आज आम्हाला वननेस मुक्तांगण टीमला, म्हणजे जी आमची सोशल वर्किंगची टीम आहे, त्यांना कुठेतरी इन्व्हाइट केलं आहे आणि ते कुठे ते तुम्हाला पुढे कळेलच. सो स्टे ट्यून्ड, आपण जाऊया लोकेशनवर. पोहोचलो होतो आम्ही वननेस मुक्तांगणची टीम लोकेशन. लोकेशन होतं द्वारका नवदुर्गोत्सव मंडळ पार्वती नगर येथे. आणि कशासाठी इन्व्हाइट केलं होतं ते कळेल तुम्हाला. नमस्कार सगळ्यांना, मी तुम्हाला बोलले होते की आम्ही कुठेतरी जातो आहे. आमची पूर्ण वन्य मुक्तांगणची टीम आहे जी सोशल वर्क करतो. आम्ही लहान मुलांना शिकवतो किंवा त्यांच्या काही अडचणी असतील त्या दूर करतो. तर अध्यक्ष दादा सगळे आले होते. आम्ही पार्वती नगरला आलो आहे, द्वारका नवदुर्गोत्सव मंडळ येथे. तर आम्हाला शालेय साहित्याची मदत केली, त्यासाठी धन्यवाद दादा. तर त्यांनी आम्हाला ॲज अ गेस्ट इथे आरतीला बोलवलं होतं. आमचं खरंच नशीब म्हणता येईल की आम्हाला इथे आरतीला बोलवलं. आम्ही पूर्ण टीम घेऊन इथे आरतीला आलो आहे, त्यासाठी धन्यवाद. आणि दादांसाठी सगळ्या त्यांच्या टीमसाठी इथं ताळ्या होत्या. आज आमच्याकडे जे काही 53 मुलं आहे त्या मुलांना यांनी पाऊच, त्यानंतर पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर्स आणि स्केल्स हे उपलब्ध करून दिले. तर त्यासाठी द्वारका नवदुर्गोत्सव मंडळाचे मनस्व मी आभार मानतो. व त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करत राहावं हीच माझा आणि धर्मी प्रार्थना. थँक्यू. आणि त्यांनी आम्हाला आज इन्व्हाइट केलं आहे ॲज अ गेस्ट आरतीसाठी. त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय म्हणून बोलवत आहे. त्यासाठी खूप खूप आभार. असं थँक्यू. थँक्यू सो मच. सर्व वन्य मुक्तांगण टीमने आमच्या द्वारका मंडळाला भेट दिली व आपण आमचं आमंत्रण स्वीकारलं आरती करता. याकरता आम्हीसुद्धा आमचे खूप भाग्य मानतो, कारण आज आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करताना आम्ही बघतो की प्रत्येकजण आपल्या मतलबासाठी करतो, कोणी राजकारणासाठी करतो, कोणी कशासाठी करतो. पण तुम्ही आज बिना पगारी म्हणून स्वतःचा खर्च लावून, स्वतःची पूर्ण मेहनत लावून जे आज तुम्ही काम करून राहिले त्याचं खरोखर एक कौतुक आहे. व या कौतुकाकरता मी पुन्हा तुम्हाला समोर आणखीन अशाच काही शाखा तुम्ही जिथे जिथे गरीब वस्ती आहे, जिथे जिथे लोकांची परिस्थिती नाही, तिथे तिथे तुम्ही तिथे मदत करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहे, द्वारका मंडळ तुमच्या पाठीशी आहे. पुन्हा आणखीनही काही तुम्हाला मदत लागली त्याकरता आमची पूर्ण टीम सक्रिय राहील असं आश्वासन देतो. द्वारका मंडळातर्फे तुमचं पुन्हा एक मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू. आमची सोशल वर्क ॲक्टिव्हिटी बघून आम्हाला द्वारका नवदुर्गोत्सव मंडळाने ॲज अ गेस्ट आरतीसाठी इन्व्हाइट केलं होतं. आमच्यासाठी खूप भाग्यवानाची गोष्ट आहे. थँक्यू. सर्व मंगल मांगले शिवे सर्वादे साधके सुन त्र्यंबके दौरे नारायणी नमः. जय गणेश देवा माता जाती पार्वती पिता महादेवा. हे संग मुंड संगारे सोने तरे जय हरे, ओ मैया सोने तरे जय हरे. साधो कहे प्रभ दो मारे कसं वाटत आहे वैशू? मस्त वाटत आहे. आता आपण गरबा करू मस्त. येत नाही पण काहीतरी ट्राय करू करायचं. आम्ही पोहोचलो आणि दुर्गा मातेचा आशीर्वाद घेतला, सगळ्यांना आरतीचा मान भेटला आमच्या वननेस मुक्तांगणच्या टीमला, आणि जो आमच्यासाठी खूप भाग्यवानाचा होता, कारण की कुठे ते बोलले होते की आम्ही गेस्टला इन्व्हाइट करतो तर आमच्यासाठी आज तुम्हीच आमचे गेस्ट आहात. तर ही कॉम्प्लिमेंट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, आणि ते पण या वयामध्ये.
तर आम्ही खूप लकी फील करत होतो. आणि त्याच्यानंतर एक गर्भाचा रास आम्ही खेळलो पूर्ण आमची टीम. तर खूप छान वाटलं, मनसोक्त मनापासून आम्ही छान दुर्गामातेची आरती केली. आणि आमची पूर्ण वन्नेसची टीम म्हणजेच की रुचिरा, वैभवी, वैष्णवी, अमित, सोनू भैया, तन्मय आणि सिमरन आणि दीपक, शुभम असे भरपूर लोक आम्ही खेळलो सोबत. आणि छान वाटलं वन्नेस मुक्तांगण टीमसोबत. फर्स्ट टाईम मी गरबा खेळत होते आणि आफ्टर 2 इयर्स गरबा खेळले मी आज, कारण कोरोनामुळे काही खेळताच नाही आलं. सो खूप भारी वाटत होतं. आणि त्याच्यामध्ये पण ॲज अ गेस्ट बोलवून जो एक मान होता तो खूप कुतूहलाचा होता आमच्यासाठी. आणि आमची खूप तारीफ झाली तिथे. त्यासाठी परत एकदा मनापासून आभार द्वारका नवदुर्गोत्सव मंडळ आणि तुम्ही केलेल्या मदतीसाठीसुद्धा आभार. आणि 2 वर्षानंतर गरबा खेळून खूप सुख वाटत होतं, कारण मला गरबा खूप आवडतो, माझं प्रेम म्हटलं तरी चालतं. तर गरबामध्ये एक आनंद मिळतो जो नाही मिळत सहसा कुठल्या गोष्टींमध्ये. तर आम्ही पूर्ण आमची टीम मस्त गरबा खेळलो, वेगवेगळ्या स्टाईलनी खेळलो, ज्यांना येत होतं ते खेळले किंवा शिकवून खेळलो ग्राउंडवर, पण सगळ्यांना सोबत घेऊन गरबा खेळलो. खूप मजा येत होती. जय दुर्गा माता. आम्ही मनसोक्त गरबा खेळलो आणि त्यानंतर आम्हाला महाप्रसादाचं आमंत्रण दिलं सगळ्यांनी. खूप छान वाटलं, आमच्यासाठी छान सोय केली होती महाप्रसादाच्या जेवणाची. आणि आम्हाला सगळ्यांनी जेवायला स्वतः वाढलं. खरंच आमच्यासाठी हा खूप मोलाचा क्षण होता आणि तो तुम्ही आम्हाला दिलात, त्यासाठी खूप खूप आभार. आणि तुम्ही असेच पुढे जावा हीच सदिच्छा. धन्यवाद.